नमस्कार मित्रांनो, आज बघूया सिंपल साधे ट्री गार्ड कसे बनवायचे ते। एका 4 फूट रुंदीची आणि 5 फूट लांबीची आपण वेल्ड मेश घेतलेली आहे। हे बघा, वेल्ड मेश घेतल्यानंतर तिला या जुगाडामध्ये बेंड करून घेतलेली आहे राऊंड शेपमध्ये। बघा, जुगाड आहे ही कशी राऊंड शेपमध्ये गोल राऊंड बनवून घेतलेला आहे। आता हा जॉईंट आपण बाइंडिंग वायरनं ओव्हरलॅप करून पॅक करणार आहोत, म्हणजे टोटली हा शेप हा पूर्ण असा गोलाकार तयार होईल। हा आहे एकदम साधा उपाय हा ट्री गार्ड बनवण्यासाठी। हा कोणी बनवू शकतं, सिंपल साधा जुगाड आहे। ती गॅलोने जाळी वापरलेली आहे, त्याच्यामुळे ती गंज वगैरे पकडणार नाही आणि वर्षानुवर्ष सेफ राहील। मित्रांनो, तुम्ही बनवू शकता सिंपल साधा ट्री गार्ड। याच्यामध्ये ॲडव्हान्स बनवायचं असेल किंवा ट्री गार्ड हे आपल्याला खोलता येईल। बाइंडिंग वायर खोलल्यानंतर हे ट्री गार्ड पुढच्या प्लॅनिटेशनसाठी फ्री होऊन जाईल। एखादा सेपरेट बनवायचं असेल किंवा त्याच्यावर जाहिरातीचं काही फलक लावायचं असेल तर चौकोनी प्लेट लावून आपण त्याच्यावर नाव नंबर वगैरे टाकू शकतो। ठीक आहे, या ट्रिगरला 3-4 ठिकाणी आपण उभे बारही वापरू शकतो, ते बार जमिनीत आपल्याला गाडता येतील। 3 ठिकाणी 3 बार वापरले, उभे बार खालून गॅप ठेवला 6 इंचाचा आणि ते बार वेल्डिंग केले, त्याला होलपास टाकून आपण ते कॉन्क्रीटही करू शकतो, म्हणजे जाळी कोणी घेऊन जाणार नाही, पॅक करू शकतो। मित्रांनो, कसं काय वाटलं हे जुगाड ट्री गार्ड बनवण्याचं तुम्ही कमेंट्स करू शकता। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा। ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन। चला, बाय बाय।